शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला कपाशीवरील पॅराविल्ड किंवा न्यू विल्डबद्दल सांगणार आहे शेतकरी मित्रांनो पॅराविल्ड किंवा न्यू विल्ड शेतकऱ्यांसाठी समस्या बनत चालली आहे या रोगामध्ये रोपे अचानक जळून जातात कोमेजून जातात आणि सुकून जातात याच्या मातीच्या चाचणीमध्ये हे दिसून आलं आहे की हा जो रोग आहे तो बुरशी किंवा जीवाणू किंवा विषाणू किंवा वाळवी यामध्ये समाविष्ट नाही आहे म्हणजे हा कुठेही यांच्याद्वारे होत नाही तर हा रोगाची एक क्षणी नसून हा एक फिजिओलॉजिकल डिसऑर्डर मानला जातो शेतकरी मित्रांनो या फिजिओलॉजिकल डिसऑर्डरमध्ये रोपे अचानक कोमेजून जातात पाने मलुळ पडतात आणि रोपे सुकून जातात याचं प्रमुख कारण सतत पाऊस पडल्यानंतर जेव्हा शेतात पाणी भरायला लागतं आणि अचानक पाऊस बंद होतो आणि कडक लखलखीत ऊन पडतं त्याच वेळेस रोपे अचानक कोमेजून जातात हे त्या शेतांमध्ये जास्त प्रमाणात होतं ज्यांच्यामध्ये पाणी साचण्याची स्थिती होते दुसरं हलक्या मातीपेक्षा जास्त जड मातीमध्ये या डिसऑर्डरचा प्रभाव जास्त दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो न्यू व्हील्ड जो समान लक्षणांच्या व्हील्ड गटात येतो त्याच्या विपरीत हा रॅन्डमली याची वितरण क्षमता कोणत्याही शेतात कुठल्याही कोपऱ्यात कुठेही मध्यभागी सुरू होऊ शकते शेतकरी मित्रांनो ही स्थिती न्यू विल्ट किंवा पॅरा विल्ड आपल्या शेतात होत असेल तर सर्वप्रथम सुयोग्य पाणी निचऱ्याची व्यवस्था करा शेतात जे पावसाचे पाणी भरले आहे त्याला त्वरित काढून टाका एक दुसरं क्लोराईड टेन पीपीएम म्हणजेच एक ग्रॅम मात्रा शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून त्वरित त्याची फवारणी करणे तिसरी गोष्ट कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम प्लस त्यात दोनशे ग्रॅम युरिया मिसळून त्वरित रोपांच्या मुळाशी ड्रेंचिंग करणे म्हणजेच भिजवणे या तऱ्हेने तुम्ही जो पॅराविल्ट आहे न्यू विल्ट आहे त्याचा प्रतिबंध करू शकता खूप खूप धन्यवाद